पण 1893 च्या कालखंडामध्ये विवेकानंदांनी जे भाषण केलं, जे 10 मिनिट त्यांना मिळाले होते, त्या 10 मिनिटांमध्ये त्यांनी जे प्रकट अशा स्वरूपाचे आपले विचार व्यक्त केले, या विचाराची नोंद इतिहासाने घेतली. असं काय वक्तव्य त्यांनी केलं होतं, अशी काय परिस्थिती त्या कालखंडामध्ये होती. 1893 काळ या देशभरामध्ये हिंदुस्थानभर एक गुलामीचा कालखंड होता. या देशामध्ये 1893 पूर्वीपासून मोगलांच्या हातामध्ये सत्ता होती, नंतरच्या कालखंडामध्ये इंग्रजांच्या हातामध्ये सत्ता होती. जवळपास 150 वर्षाचा कालखंड हा इंग्रजांच्या कालखंडामधला गुलामीचा कालखंड होता. आणि त्याही पूर्वी 1200 पासून तर 1893 पर्यंतचा कालखंड काही अंशी मोगलांच्या आणि काही अंशी इंग्रजांच्या गुलामीखाली आपण राहतो. नाही, या संदर्भामध्ये निर्माण व्हावा अशी स्थिती त्या कालखंडामध्ये देशामध्ये होती. बदलला, भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला, भारताविषयी एक श्रद्धा, एक सन्मान प्रत्येकाच्या मनामध्ये उत्पन्न झाला. आणि भावी कालखंडामधली जी भारताची प्रतिमा आली समोर, एक चांगला देश, ही प्रतिमा त्या माध्यमातून निर्माण झाली. आणि हे जे विचार आहे ते विचार आपल्याला पुढे त्या कालखंडामध्ये प्रेरणादायी ठरतील. पुढची युवा पिढी जी आहे, आजची युवा पिढी, पुढे येणारी युवा पिढी, पुढे होणारा समाज, या समाजाला आणखी एक नवीन दिशा त्याच्या माध्यमातून मिळेल. या दृष्टिकोनात हे विचार आपल्याला घराघरापर्यंत पोहोचवायचे आहे. माझा राष्ट्र हीच भावना त्यांच्या मनामध्ये एक राष्ट्रीय दरापर्यंत गेले. आणि त्या माध्यमातूनच इंग्रजांशी संघर्ष करत असताना काही धारातीर्थी गेले, त्यासारखं राष्ट्र आहे त्याच्यावर हल्ला करून तुम्ही किती कमजोर आहात, तुमच्या न्यूयॉर्क पर्यंत, तुमच्या ट्विन टॉवर पर्यंत आम्ही पोहोचू शकतो, दिवसा ठवड्या तुमच्यावर हल्ला करून तुमचं नाक कापू शकतो, हे जगाला दाखवणार हे अघोरी कृत्य त्या कालखंडामध्ये झालं. भावी कालखंडामध्ये प्रेरणा आहे. या इतिहासाबद्दल काही शिकवणूक आपल्याला घ्यायची आहे. एक विवेकानंदांच्या विचारांची शिकवणूक आहे. आणि दुसऱ्या बाजूला अशा अनिष्ट अघोरी दहशतवादी प्रवृत्तीचा विमोड करण्यासाठी आपल्याला उठून उभं राहायचं आहे. आज या देशासमोर अनेक समस्या आहेत आणि या समस्या दिवसेंदिवस वाढत्या समजत आहे. काही समस्या सामाजिक आहेत, काही राजकीय आहे, आणि काही दृष्टीने आर्थिक समस्या. समस्यांचे मूळ जर आपल्याला शोधायचं असेल तर त्याच्या मुळाखाली गेलं असताना हे जर निराकरण करायचं असेल तर युवकांनीच आपले विचार प्रगल्भ करण्याची आवश्यकता आहे. युवकांची शक्ती हे बदलवू शकतं. आणि या माध्यमातून एक चांगलं सरकार, एक चांगली व्यवस्था, एक चांगली समाज व्यवस्था या माध्यमातून निर्माण आहे. सरकार कोणाचं आहे कोणाचं नाही यापेक्षाही सरकार जनतेचं आहे की नाही आणि ते जनतेसाठी उपयुक्त काम करत आहे की नाही, या दिशेनं समाजामधून पुढाकार घेऊन अशा व्यक्तिमत्वाचा विकास झाला पाहिजे. आणि हे व्यक्ती जे विकसित झालेले असतील ते संस्कारित असले पाहिजे. युवक आहोत आपण आणि या इतिहासामध्ये जर वळून पाहिलं तर आजपर्यंत युवकांनीच या देशामध्ये, या जगामध्ये क्रांती केलेली आहे. अनेक वैज्ञानिक जे आहेत ते 16व्या वर्षामध्येच त्यांनी विज्ञानाचा शोध करून क्रांती घडवली. संत ज्ञानेश्वर महाराजांनी या ठिकाणी 21व्या वर्षी ज्ञानेश्वरीची रचना केली. छत्रपती शिवरायांनी 16व्या वर्षी त्या ठिकाणी स्वराज्याचं तोरण लावलं. हा वय जे दळाडीचं, हे घुसळतं रक्ताचं, अशा स्वरूपाचं हे वय आहे. याला चांगल्या संस्काराची जोड देऊन, चांगल्या आचाराची विचाराची जोड देऊन समाज कार्यामध्ये वाहून घेणाऱ्या व्यक्तिमत्व आपल्याला हवं आहे. आज ही काळाची गरज आहे. ही कार्यशाळा आहे. या कार्यशाळांना मगाशी सांगितलं राज्याचे अधिवेशन नाही आहे, हा मेळावा नाही आहे. या कार्यशाळेच्या माध्यमातून जे काही घेऊन जायचं आहे ते समाजापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुमची आहे. आणि या माध्यमातून क्रांती होणार आहे. या माध्यमातून भावी कालखंडामधला समाज उभा राहणार आहे. आणि फार मोठी जबाबदारी आपल्या समोर, तुमच्या समोर जे उभे आहेत तरुण, या तरुणांमध्ये युवा शक्तीचा विकास झाला पाहिजे. आणि या युवा शक्तीला योग्य वळण लागलं पाहिजे.
कारण युवा शक्ती एका वळणावर एका दिशेला योग्य दिशेला गेली तर एक चांगला विकासामुळे काम होऊ शकतं, समाज कार्य उभं राहू शकतं. या युवा शक्तीला अनिष्ट वळण मिळालं तर समाज विघातक कार्य होऊ शकतात, हा आजवरचा आपला अनुभव आहे. आणि एका चांगल्या विचाराला प्रेरित करायचं असेल तर या युवा शक्तीला विवेकानंदांचे विचार जे आहेत ते भावी कालखंडामध्ये प्रेरणादायी ठरतील. आणि यासाठीच आपल्याला या ठिकाणी कार्यशाळेमध्ये बोलावण्यात आलेलं आहे. आज या ठिकाणी श्री कानेटकर या संदर्भातलं उत्कृष्ट मार्गदर्शन आपल्याला करतील, देवेंद्र फडणवीस या संदर्भामध्ये करतील. राजकीय विचारांच्या पलीकडे जाऊन विवेकानंदांना समोर ठेवून त्यांच्या जीवनशैलीचं वर्णन आणि त्यांच्या कार्यशैलीच्या माध्यमातून त्यांचं कर्तृत्व त्या दृष्टिकोनातून त्यांचा आदर्श घेऊन आपल्याला पुढच्या कालखंडात कसं काम करावं या संदर्भामधलं मार्गदर्शन करायचं आहे. आज राजकारणाच्या संदर्भामध्ये जर पाहिलं तर राजकीय व्यक्ती किंवा राजकीय जे शक्ती हे जर चाललेलं आज आपल्याकडे आहे तर यामधूनही अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या वाईट गोष्टी आहेत त्या टाळण्याच्या दृष्टिकोनातनं किंवा नष्ट करण्याच्या दृष्टिकोनातून युवा शक्तीचा चांगला उपयोग होऊ शकतो. समाजामधल्या अनिष्ट प्रथा, अनिष्ट परंपरा आणि अंधश्रद्धा या नष्ट करण्यासाठी तुमचा पुढाकार आवश्यक आहे. आणि मला वाटतं ही वेळ आहे. अलीकडच्या कालखंडामध्ये ज्या काही घटना पाहतोय त्या घटनांमध्ये युवकांचा पुढाकार, स्वतःहून पुढाकार, नेतृत्व नाहीये पण स्वतःहून समाजासमोर येणं, स्वतःहून त्याच्या संदर्भातला निषेध व्यक्त करणं, या ज्या घटना सामूहिकरित्या संघटितरित्या समोर यायला लागल्या आहेत याचा अर्थ असा आहे की कुठेतरी युवक आता एकत्रित व्हायला लागले. 26/11 घटना घडली, आम्ही त्याच्या प्रत्यक्ष त्या ठिकाणी साक्षीदार होत. 26/11 घटनेनंतर देश हादरला, मुंबईमध्ये जो दहशतवादी हल्ला झाला देश हादरला. पण या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी लागोलाग जर रस्त्यावर उभा राहिला असेल तर त्या कालखंडामध्ये पहिल्यांदा युवा कार्यकर्ता उभा राहिला. 7000 संख्येने युवक एकत्र झाले, शांततामय मार्गाने त्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला आणि त्याचा प्रभाव जो आहे एक अयुष्याच्या मार्गानं एक त्या ठिकाणी एकत्र संघटनेच्या मार्गानं सरकारवर दबाव वाढवणं आणि या संदर्भामध्ये कार्यवाही करण्यास भाग पाडणं यासाठीचा एक अनुभव आपल्या पाठीचे 26/11 आम्ही अनुभवला. अगदी परवापरवापासून जर आपण पाहिलं तर दिल्लीमध्ये जी घटना घडली एका महिलेच्या संदर्भामध्ये एका मुलीच्या संदर्भामध्ये अत्यंत वाईट अशी घटना घडली पण त्याचाही निषेध व्यक्त करण्यासाठी पाहिलं तर सारा युवक रस्त्यावर आहे. युवक आणि युवती त्या ठिकाणी रस्त्यावर आहे, त्याला कोणी नेतृत्व नाही, त्यांना कोणी बोलावलं नाही. या आणि आमच्या झेंड्याखाली उभं राहा असा कोणी राजकीय व्यक्ती नाही किंवा समाजामधला एखादा व्यक्ती असा नाहीये की त्याचं नेतृत्व तो करतोय. सामूहिक एकत्र होतात, एकत्रपणे त्या ठिकाणी जातात, सरकारचा निषेध व्यक्त करतात किंवा केलेल्या कृत्याचा निषेध व्यक्त करतात. त्या ठिकाणी लाठीमार होतो, त्या ठिकाणी पाण्याचे फवारे मारले जातात, त्या ठिकाणी अश्रुधूर होतो. पण हा युवक मागे वळत नाही ही युवकांची शक्ती आहे, एक चांगल्या ताकदीसाठी. कधी कधी गांधीजींचं आंदोलन आपल्या लक्षात येतं की लाठी खाल्ल्यात, गोळ्या खाल्ल्यात, पण स्वातंत्र्याचा लढा त्यांनी मागे सोडला नाही. जे असेल नसेल त्या ठिकाणी त्यांनी तो लढा चालू ठेवला आणि स्वातंत्र्य मिळालं. एक प्रकारे युवकांच्या ताकदीचा आणि त्याच्या संघटित शक्तीचा हाच अशा स्वरूपाचा विजय कालखंडामध्ये दृष्टिपथात येतोय. आणि मला वाटतं की या ठिकाणून कार्यशाळेत हे शिकून आपल्याला जायचं आहे.